नमस्कार, या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण अल्जेब्रिक एक्सप्रेशन्स बीजगणित राशी या घटकावर चर्चा केलेली आहे। प्रामुख्याने आजच्या व्हिडिओमध्ये आपण लाइक टर्म्स स्वरूप पदे बीजगणित राशीमधील स्वरूप पदे कशाला म्हणतात आणि स्वरूप पदे कळल्यानंतर आपण पाहणार आहोत ऍडिशन ऑफ अल्जेब्रिक एक्सप्रेशन्स एंड सब्ट्रैक्शन ऑफ अल्जेब्रिक एक्सप्रेशन्स। तर पास सुरुवातीला आपण बीजगणित राशीमधील स्वरूप पदे म्हणजे काय, व्हाट इज मीन बाय लाइक टर्म्स, हा घटक पाहणार आहे। बीजगणित राशीवरील क्रिया करत असताना ऑपरेशन्स ऑन अल्जेब्रिक एक्सप्रेशन्स आपण ज्यावेळी करतो प्रामुख्याने त्यामध्ये ऍडिशन अँड सबट्रॅक्शन, यामध्ये आपणाला लाइक टर्म्स माहीत असणं आवश्यक असतं। मग आपण लाइक टर्म्स कशाला म्हणतोय, स्वरूप पदे कशाला म्हणतोय, बीजगणित राशीमधील स्वरूप पदे, टर्म्स विथ सेम व्हेरिएबल एंड हैविंग सेम पावर्स आर लाइक टर्म्स। म्हणजे ज्या दोन पदामध्ये व्हेरिएबल सेम असतात, टर्म्स विथ सेम व्हेरिएबल्स एंड हैविंग सेम पावर्स, व्हेरिएबल तर सेम पाहिजेत परंतु त्यासोबत त्यांचे पावर्स, त्यांचे इंडेक्स, त्यांचे घातांक सुद्धा समान असायला हवे। यालाच आपण मराठीतून सांगू शकतो स्वरूप पदामध्ये चले आणि त्यांचे घातांक सारखे असतात। मग आता एक एक्झाम्पल या ठिकाणी आपण पाहू की समजा आपल्याला 3x, 4x, -2x² (xy), -6x या टर्म दिलेल्या आहेत आणि या टर्म मधून जर आपण लाइक टर्म्स वेगळ्या काढल्या, स्वरूप पदे वेगळी काढली तर ती कोणती असतील, तर या ठिकाणी 3x असेल, 4x असेल अँड -6x असेल। या ठिकाणी सहगुणकाचा अर्थाअर्थी लाइक टर्म्स मध्ये काहीही संबंध येत नाही, फक्त आपण या ठिकाणी सेम व्हेरिएबल अँड सेम पॉवर ही अट या ठिकाणी लक्षात ठेवा। मग आता दिलेल्या टर्म पैकी लाइक टर्म्स कोणत्या असतील, 3x, 4x अँड -6x। त्याच पद्धतीनं दुसरं एक एक्झाम्पल आपण घेऊ, 3x, 4xy, -2x² (xy), -6xy। आता यामध्ये लाइक टर्म्स कोणत्या आहेत, तर या ठिकाणी पहा हे 4xy, xy, -6xy या लाइक टर्म्स असतील। मग या ठिकाणी एकच लक्षात ठेवा की स्वरूप पदे म्हणजे काय, तर ज्या दोन पदामध्ये चले सारखीच असतात आणि चलाचे घातांक सुद्धा सारखे असतात अशा पदांना आपण स्वरूप पदे म्हणतो, लाइक टर्म्स म्हणतोय, सेम व्हेरिएबल्स विथ सेम पॉवर्स। आणि आपण ज्यावेळी बीजगणित राशीवर वेगवेगळे ऑपरेशन्स करतो त्यामध्ये प्रामुख्याने ऍडिशन अँड सबट्रॅक्शन, बेरीज आणि वजाबाकी करत असताना आपणाला ही बाब लक्षात ठेवणं गरजेचं आहे की ऍडिशन अँड सबट्रॅक्शन कॅन बी डन ऑन ओनली लाइक टर्म्स, फक्त ती स्वरूप पदे असतील तरच तुमची बेरीज किंवा वजाबाकी होणार आहे, अन्यथा बेरीज किंवा वजाबाकी या ठिकाणी करता येणार नाही। म्हणूनच त्याला आपण या ठिकाणी सांगितलेलं आहे की बीजगणित बेरीज आणि वजाबाकी या क्रिया फक्त स्वरूप पदामध्येच करता येतात। मग आपण प्रत्यक्ष ऍडिशन करून पाहू आणि सबट्रॅक्शन करून पाहू। तर पहा काही एक्झाम्पल्स आपण या ठिकाणी घेऊ की ऍडिशन, आता या ठिकाणी आपण दोन एक्झाम्पल्स घेतलेले, ऍड 2a + 3b - 15c अँड 4a - 7b + 8c।
आणि सेकंड एक्झाम्पल घेतले 3xy मायनस 2x² मायनस 4y² 6xy प्लस x² मायनस 3y² अँड या ठिकाणी थर्ड अल्जेब्रिक एक्सप्रेशन दिले मायनस 8xy प्लस 5x² प्लस 2y². आता ऍडिशन करत असताना आपण दोन मेथड वापरतो, एक तर व्हर्टिकल मेथड उभी पद्धत आणि दुसरी हॉरिझॉन्टल मेथड आडवी पद्धत. शक्यतो नाइन्थ च्या विद्यार्थ्यांनी हॉरिझॉन्टल मेथडचा जास्त या ठिकाणी विचार करणं गरजेचं आहे. मग आता पहा, फर्स्ट एक्झाम्पलचं जर सोल्युशन पाहिलं आपण तर या ठिकाणी सुरुवातीला आपण पहिलं अल्जेब्रिक एक्सप्रेशन लिहून घेतलेले, त्याखाली दुसरं लिहा, परंतु लिहित असताना लाईक टर्म्स एकाखाली एक येणं गरजेचं असतं. या ठिकाणी एक्झाम्पलमध्ये तसंच दिलंय, त्यामुळं आपणाला काही अडचण येणार नाही. आहे तसे अल्जेब्रिक एक्सप्रेशन आपण या ठिकाणी लिहिलेले आणि दोघांची ॲडिशन लिहिलेली, परंतु जेव्हा आपणाला अशी काही अडचण येईल लाईक टर्म्स एकाखाली एक लिहिता येणार नाहीत, त्यावेळी तुम्हाला त्या अल्जेब्रिक एक्सप्रेशनला रिअरेंज करावं लागेल, किंवा पहिल्या एक्सप्रेशन प्रमाणे दुसरे एक्सप्रेशन किंवा लाईक टर्म्स एकाखाली एक लिहाव्या लागतील. आपण याला रिअरेंज केलं म्हणजे या ठिकाणी 4a मायनस 7b प्लस 8c ला तुम्ही 8c प्लस 4a मायनस 7b असंही लिहू शकता, काही अडचण येणार नाही. फक्त या ठिकाणी संबंध काय आहे तर लाईक टर्म्सचीच फक्त बेरीज आपणाला या ठिकाणी करावायची आहे, त्यामुळे लाईक टर्म्स ह्या एकाखाली एक येणं आवश्यक आहे. मग सरळ सरळ आपले ॲडिशन करा, 2a प्लस 4a 6a येतील, मायनस 7b प्लस 3b मायनस 4b येतील, मायनस 15c प्लस 8c मायनस 7c येतील. सरळ सरळ आपण बेरीज केलेली, दुसरं काय नाही, ॲडिशन ऑफ कोइफिशियंट्स या ठिकाणी चिन्हाचा विचार करून बेरीज करावी लागेल. आता दुसऱ्या एक्झाम्पलमध्ये आपल्याला तीन अल्जेब्रिक एक्सप्रेशन्स दिलेली आहेत आणि त्यांची बेरीज करा म्हणते, ऍड दीज थ्री अल्जेब्रिक एक्सप्रेशन्स. आता हे जर आपण एकाखाली एक लिहिण्याचा प्रयत्न केला, पा 3xy मायनस 2x² मायनस 4y² सरळ सरळ लिहिलं तरी ते ऍटोमॅटिक एकाखाली एक जाणारच आहेत लाईक टर्म्स, परंतु मी यापूर्वी सांगितल्याप्रमाणे जर दिलेली अल्जेब्रिक एक्सप्रेशन्स एकाच फॉर्ममध्ये दिलेली नसतील तर तुम्हाला त्यामधील टर्म या रिअरेंज कराव्या लागतील. पाहता या ठिकाणी आपण या तीनही अल्जेब्रिक एक्सप्रेशन्स लिहून घेतलेले, आता याची ॲडिशन करावी लागेल. आता या ठिकाणी डावीकडून उजवीकडे किंवा उजवीकडून डावीकडे ॲडिशन केली तरी या ठिकाणी काहीही फरक पडत नाही, कारण आपण या ठिकाणी फक्त लाईक टर्म्स वेगळ्या आपण ॲड करत असतो, त्यामुळं या ठिकाणी 3xy आणि 2x² किंवा x² जी काही पदे आहेत टर्म्स आहेत त्यांच्या बेरजेचा यांच्या बेरजेशी काहीही संबंध येत नाही, त्यामुळं आपण बेरीज डावीकडून उजवीकडे किंवा उजवीकडून डावीकडे करू, संख्येप्रमाणे करत जाण्याची या ठिकाणी आवश्यकता नाही, कुठल्याही पद्धतीनं केलं तरी चालेल. आता या ठिकाणी पहा, xy पदांची जर बेरीज केली आपण तर 6 प्लस 3 9 9 मायनस 8 1xy मीन्स xy मिळतील. या ठिकाणी x² मध्ये जर आपण x² ची ॲडिशन केली तर 5 प्लस 6 प्लस 1 6 होतील, मायनस 2 4x² मिळतील. या ठिकाणी पहा, मायनस 4 मायनस 7 मायनस 3 मायनस 7 मिळतील, मायनस 7 प्लस 2 मायनस 5 मिळतील. बऱ्याच वेळा या ठिकाणी विद्यार्थी मायनस मायनस प्लस करतात, बेरजेमध्ये मायनस मायनस प्लस कधीही होत नाही. आता हेच दोन एक्झाम्पल समजा आपण हॉरिझॉन्टल मेथड न पाहिले तरी काय अडचण येणार नाही, व्हर्टिकल मेथडपेक्षा हॉरिझॉन्टल मेथड ॲडिशन आणि सबट्रॅक्शनला सोपी जाते. तर पहा हेच दोन एक्झाम्पल्स, आता 2a प्लस 3b मायनस 15c अँड 4a मायनस 7b प्लस 8c. आता या ठिकाणी याची ॲडिशन करत असताना आपण एकासमोर एक लिहिलेली आहे, फर्स्ट अल्जेब्रिक एक्सप्रेशन प्लस सेकंड अल्जेब्रिक एक्सप्रेशन्स.
आता या ठिकाणी बऱ्याच वेळा आम्ही सांगतो या ठिकाणी ब्रॅकेट करा, परंतु सबट्रॅक्शन मध्ये तर ब्रॅकेट करणं आवश्यक असतंच का असतं हे आपण पुढे पाहणार आहोत. तर या ठिकाणी पहा, याची जर आपण लाईक टर्म्सची ॲडिशन करून घेतली तर 2a प्लस 4a 6a मिळतील, प्लस 3 मायनस 7b मायनस 4b मिळतील, मायनस 15c प्लस 8c मायनस 7c मिळतील. आपण डायरेक्टली एका स्टेपमध्ये याचं उत्तर आणू शकतो, काही अडचण येत नाही. सेकंड एक्झाम्पल पहा. आता सेकंड एक्झाम्पलमध्ये आपण या ठिकाणी ब्रॅकेट दाखवलेली आहेत. आता ब्रॅकेट दाखवण्याचे कारण वेगळे असतात, शक्यतो ब्रॅकेट विद्यार्थ्यांनी दाखवावेत म्हणजे चुका टाळता येतात. आता या ठिकाणी प्लस आणि या ठिकाणी अल्जेब्रिक एक्सप्रेशनला फर्स्ट टर्मलाच मायनस साईन आलेला आहे, त्यामुळे हे प्लस मायनस साईन लिहिण्यामध्ये तुमच्या अडचणी येतील. त्यामुळे प्रत्येक अल्जेब्रिक एक्सप्रेशनला काय करा, ब्रॅकेट करा आणि ते ब्रॅकेट सोडवून घ्या आणि आपणाला असं लिहिता येईल 3xy मायनस 2x² मायनस 4y² प्लस 6xy प्लस x² मायनस 3y². मग आता या ठिकाणी ब्रॅकेटच्या बाहेर प्लस साईन असल्यामुळे ब्रॅकेटमधल्या कुठल्याही टर्मचं साईन चेंज होत नाही, हे आपण सबट्रॅक्शनमध्ये पाहणारे साईन चेंज का होतं, कारण या ठिकाणी प्लस 1 असतं आणि प्लस 1 आपण प्रत्येकाला मल्टीप्लाय करत असतो आणि त्यावेळी त्याचे साईन्स चेंज होत असतात, बदलत असतात. हे आपण सबट्रॅक्शनमध्ये पाहणार आहे. आता या ठिकाणी ब्रॅकेट सोडवून घेतल्यानंतर फक्त लाईक टर्म्सची जर आपण बेरीज केली 3xy प्लस 6xy 9xy मायनस 8xy xy मिळतील, मायनस 4y² मायनस 3y² मायनस 7 होतील, मायनस 7 प्लस 2 मायनस 5y² मिळतील आणि या ठिकाणी x² टर्मची जर बेरीज केली तर मायनस 2 प्लस 1 मायनस x² मिळतील, मायनस x² प्लस 5 मायनस 1 प्लस 5 प्लस 4x² मिळतील. म्हणजे या पद्धतीनं आपण हॉरिझॉन्टल मेथडने सुद्धा या ठिकाणी ॲडिशन खूप लवकर करू शकतो व्हर्टिकल मेथडपेक्षा. त्यानंतर आपण सबट्रॅक्शन पहा. आता सबट्रॅक्शनसाठी आपण या ठिकाणी दोन एक्झाम्पल्स घेतलेले, सबट्रॅक्ट 5a ab प्लस 4bc मायनस 6ac फ्रॉम 3ab मायनस 2bc प्लस 5ac. या ठिकाणी प्रश्न काय दिलेला आहे हे पहा, कोणतं अल्जेब्रिक एक्सप्रेशन कोणत्या अल्जेब्रिक एक्सप्रेशन मधून सबट्रॅक्ट करा वजा करा हे दिलेले आहे. त्यामुळे आपल्याला या दुसऱ्या अल्जेब्रिक एक्सप्रेशन मधून पहिलं अल्जेब्रिक एक्सप्रेशन सबट्रॅक्ट करावायचं आहे, दुसऱ्या राशीतून पहिली राशी वजा करावायची आहे. त्यामुळे आपण सुरुवातीला उभ्या पद्धतीनं व्हर्टिकल मेथडमध्ये पाहिलं तर हे दुसरं एक्सप्रेशन वर लिहावं लागेल आणि त्याच्या खाली लाईक टर्म्सच्या खाली लाईक टर्म घेऊन हे दुसरं एक्सप्रेशन लिहावं लागेल. पहा, आपणाला या सेकंड अल्जेब्रिक एक्सप्रेशन मधून फर्स्ट अल्जेब्रिक एक्सप्रेशन काय करायचे, सबट्रॅक्ट करायचे, मायनस मायनस 5ab प्लस 4bc मायनस 6ac. आता या ठिकाणी प्रामुख्यानं एक बाब लक्षात ठेवणं गरजेचं आहे की आपण या ठिकाणी साईन चेंज करतो. सबट्रॅक्शन करत असताना जे अल्जेब्रिक एक्सप्रेशन आपणाला वजा करावायचं आहे, सबट्रॅक्ट करावायचं आहे, त्याचे साईन चेंज करावे लागतात. कारण वजाबाकीची जर व्याख्या आपण पाहिली तर विरुद्ध संख्या मिळवणे म्हणजे वजाबाकी. ॲडिशन ऑफ अपोजिट नंबर मीन्स सबट्रॅक्शन. आणि त्यामुळे या ठिकाणी साईन चेंज करावे लागतील आपणाला. मग या ठिकाणी प्लस 5ab चे मायनस 5ab होतील, प्लस 4bc त्याचं साईन चेंज होऊन मायनस होईल आणि मायनस 6ac हे प्लस होतील. आणि आता आपण सरळ सरळ ॲडिशनच करणार आहोत, सबट्रॅक्शन नाही, हे लक्षात ठेवा.
आता या ठिकाणी माइनस साइन माइनस फाइव ए बी प्लस थ्री ए बी माइनस टू ए बी मिलती माइनस फोर बी सी माइनस टू बी सी माइनस सिक्स बी सी मिलती आणि या ठिकाणी प्लस दोन्ही टर्म या ठिकाणी पॉझिटिव्ह आहेत प्लस आहेत तर या ठिकाणी सिक्स ए सी प्लस फाइव ए सी इलेवन ए सी मिळते. सरळ सरळ आपण वजाबाकी म्हणजे काय तर चिन्ह बदलून केलेली बेरीज म्हणजेच वजाबाकी असं आपण अल्जेब्रिक एक्सप्रेशनमध्ये म्हणू शकतोय. त्याच पद्धतीनं दुसरं एक्झाम्पल पहा. आता दुसऱ्या एक्झाम्पलमध्ये आपणाला जे अल्जेब्रिक एक्सप्रेशन सबट्रॅक्ट करावायचं आहे वजा करावायचं आहे त्याचे साईन चेंज करून घ्यावे लागतील. हे प्लस थ्री यू स्क्वेअर व्ही आहे या ठिकाणी ते मायनस होतील. मायनस एट यू व्ही स्क्वेअर हे प्लस होतील आणि हे मायनस टू यू व्ही हे सुद्धा प्लस होतील. आता आपण साईन चेंज करून घेतल्यानंतर सरळ सरळ ॲडिशन आपण यापूर्वी जशी केली त्याच पद्धतीनं याचा विचार करणार. हे मायनस थ्री प्लस टू म्हणजे मायनस यू स्क्वेअर व्ही मिळतील. हे दोन्ही प्लस एट प्लस वन नाईन यू व्ही स्क्वेअर मिळतील आणि हे मायनस सेवन प्लस टू मायनस फाईव्ह यू व्ही मिळतील. तर पहा बऱ्याच वेळा विद्यार्थ्यांना ही संकल्पना सबट्रॅक्शनमध्ये माहीत नसते की आपण सायन्स का चेंज करतो. तर मूळ काही वजाबाकीची जी काही व्याख्या आहे त्या व्याख्येनुसार आपण या ठिकाणी सबट्रॅक्शन करत असतो. आता पाय हेच आपण सबट्रॅक्शन जर हॉरिझॉन्टल मेथडनं पाहिलं तर आणखीन तुम्हाला सोपं वाटेल. तर या ठिकाणी फर्स्ट एक्झाम्पल दिलंय सबट्रॅक्ट फाईव्ह ए बी प्लस फोर बी सी मायनस सिक्स ए सी फ्रॉम थ्री ए बी मायनस टू बी सी प्लस फाईव्ह ए सी. आता या ठिकाणी पहा सेकंड अल्जेब्रिक एक्सप्रेशन सुरुवातीला लिहून घेऊ मायनस फर्स्ट अल्जेब्रिक एक्सप्रेशन. या ठिकाणी मी यापूर्वी उल्लेख केलेला होता ब्रॅकेट करा सबट्रॅक्शनमध्ये तर तुम्हाला ब्रॅकेट करणं अतिशय महत्वाचं आहे म्हणण्यापेक्षा तुम्हाला ब्रॅकेट करावेच लागतील. फर्स्ट टर्मला ब्रॅकेट केला किंवा नाही एवढा फरक पडणार नाही परंतु सेकंड जे अल्जेब्रिक एक्सप्रेशन तुम्हाला सबट्रॅक्ट करावायचं आहे वजा करावायचं आहे त्याला ब्रॅकेटमध्ये ठेवा. आणि या ठिकाणी ब्रॅकेटच्या बाहेर मायनस साईन आहे. आता हे साईन का घेतलं बरेच विद्यार्थी म्हणतात की वजा करावायचं आहे म्हणून सबट्रॅक्शन करावायचे आहे म्हणून साईन घेतलं परंतु नाही. आपणाला या जे अल्जेब्रिक एक्सप्रेशन सबट्रॅक्ट करावायचं आहे त्याचं अपोजिट अल्जेब्रिक एक्सप्रेशन घ्यावायचं आहे त्याची विरुद्ध राशी घ्यावायची आहे म्हणून हे साईन घेतलेलं आहे. मग आता या ठिकाणी पहा आपण जर ब्रॅकेट सोडवून घेतले तर फर्स्ट ब्रॅकेट ॲज इट इज राहील परंतु या ठिकाणी मायनस साईन आहे याचाच अर्थ मायनस वन आहेत. मायनस वननं प्रत्येकाला मल्टीप्लाय केलं तर या ब्रॅकेटमधल्या प्रत्येक टर्मचं साईन चेंज होईल प्रत्येक पदाचं चिन्ह बदलेल. पहा या ठिकाणी फर्स्ट अल्जेब्रिक एक्सप्रेशन ॲज इट इज आहे. या ठिकाणी मायनस इंटू प्लस मायनस मायनस इंटू प्लस मायनस अँड मायनस इंटू मायनस प्लस प्रत्येकाचं चिन्ह बदला एवढं जरी लक्षात ठेवलं तरी काय अडचण येणार नाही. त्यानंतर लाईक टर्म्स पाहून त्याची ॲडिशन करा. थ्री ए बी मायनस फाईव्ह ए बी काय मिळतील तुम्हाला मायनस टू ए बी मिळतील. मायनस टू बी सी मायनस फोर बी सी मायनस सिक्स बी सी मिळतील. फाईव्ह ए सी प्लस सिक्स ए सी इलेवन ए सी मिळतील. पहा बऱ्याच वेळा या ठिकाणी मी मायनस मायनस प्लस म्हणतोय परंतु ॲडिशनमध्ये मायनस मायनस प्लस होत नाही. ॲडिशनमधले नियम विद्यार्थी या ठिकाणी बऱ्याच वेळा चूक करतात. मायनस टू बी सी मायनस फोर बी सी या दोन पदांची बेरीज मायनस मायनस प्लस सिक्स बी सी लिहितात. ॲडिशनमध्ये मायनस मायनस मायनसच राहतं. या ठिकाणी मी मायनस मायनस प्लस असा उल्लेख का केला तर या ठिकाणी मल्टिप्लिकेशन आहे. मल्टिप्लिकेशनचे नियम जे काही मल्टिप्लिकेशनचे रूल्स आहेत हे ॲडिशनमध्ये आणू नका. त्यानंतर सेकंड एक्झाम्पल पहा.
या ठिकाणी आपणाला या दुसऱ्या अल्जेब्रिक एक्सप्रेशन मधून पहिलं अल्जेब्रिक एक्सप्रेशन काय करायचे, सबट्रॅक्ट करायचे. या ठिकाणी आपण आता ब्रॅकेट सोडवून घेऊ, 2u² v प्लस uv² मायनस 7 uv हे मायनस होतील, ही दुसरी टर्म प्लस होईल आणि तिसरी टर्म प्लस होईल. मग आता हे लिहिल्यानंतर लाईक टर्म्स पहा, स्वरूप पदे पहा आणि त्यांची बेरीज करा. 2 - 3 मायनस 1u² v, त्याला आपण मायनस 1 कोएफिशियंट लिहित नाही, सरळ सरळ लिहितो मायनस u² v. त्यानंतर uv² हे uv² या दोन लाईक टर्म आहेत, 8 + 1 9 uv² मिळेल. आणि या ठिकाणी uv च्या ज्या काही टर्म आहेत हे -7 uv प्लस 2 uv मायनस 5 uv. तर पहा, खूप काही ऍडिशन आणि सबट्रॅक्शन मध्ये अवघड काही नसतं, फक्त एक लक्षात ठेवायचं विद्यार्थ्यांनी की आपण ऍडिशन आणि सबट्रॅक्शन ही फक्त लाईक टर्म्सचीच करावयाची असते. यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण मल्टिप्लिकेशन ऑफ अल्जेब्रिक एक्सप्रेशन या घटकावर चर्चा करणार आहोत. धन्यवाद.